नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जसं बेसिक शिवण क्लासला आपण ज्यावेळेस जातो म्हणजे अगदी नवीन शिकणारे असतात आणि त्यांना पूर्णपणे कुठलीच माहिती नसते आणि शिवण क्लास तर आपल्याला लावायचा असतो, तर मग कशा पद्धतीने आपल्याला काय काय गोष्टी शिकल्या गेल्या पाहिजे किंवा कुठून आपली तयारी झाली पाहिजे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे बघा, ज्यावेळेस आपण शिवण क्लास शिकतो किंवा ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्याला ब्लाऊज शिकायचा किंवा आपल्याला ड्रेस शिकायचा, तर मग कुठून सुरुवात केली पाहिजे, कशा पद्धतीने केली पाहिजे, तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. आता हे बघा, ज्यावेळेस नवीन शिकणारे असतात त्यांना तर पहिली कात्री कशी पकडायची हे लक्षात आलं पाहिजे. जसं आपण ज्यावेळेस कात्री घेतो तर बऱ्याच जणांना कात्री लवकर पकडता येत नाही, तर आपलं रब कापड घ्यायचं आणि रब कापडावर कात्रीने कापड कापण्याची प्रयत्न करायची, म्हणजे सरळ कापड जे आहे एक रेष मारायची आणि त्याला सरळ कापण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून काय होतं जसं ते व्यवस्थित कातरलं जात नाही, सरळ एका रेषेमध्ये कातरलं जात नाही, तर ते एक कातरण्याचा एक हे करायचा व्यवस्थित बघून घ्यायचं. दुसरी गोष्ट म्हणजे जे आपला इंची टेप असतो, आता हा जो इंची टेप असतो याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे. इंची टेपविषयी सगळ्या माहिती दिलेल्या आहे की कशा पद्धतीने एक इंच, दोन इंच, तीन इंच असतं, सेंटीमीटर कसं असतं, इंचामध्ये कसं मोजायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. तर पूर्णपणे इंची टेपची मी माहिती दिलेली आहे. छातीचा चौथा भाग तर कुठं काढायचा, 1.25 इंच तर कसे 1.25 इंच येणार, 2.5 इंच कसे येणार, 2.75 इंच कसे येणार, ह्या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. तर ह्या इंची टेप आपल्याला पहिला शिकून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला इंची टेपचा वापर पण करता आला पाहिजे. खूपदा लक्षात येत नाही नवीन शिकणाऱ्यांच्या 2, 2.25, 1 सूत किंवा जसं म्हणतो आपण 2.5 इंच, 2.75 इंच ह्या गोष्टी लक्षात येत नाही, नेमकं किती रेषा हे लक्षात येत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हा इंची टेप जो आहे आपण इंचामध्ये शिकत असेल तर इंचामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आणि आपण सेंटीमीटरमध्ये शिकत असेल तर आपल्याला हे सेंटीमीटरमध्ये समजून घ्यायचं. आता त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर जसं आपण ज्यावेळेस इंची टेपचं किंवा कात्रीचं झाल्यानंतर आपल्याला मशीन चालवता आली पाहिजे, तर आपल्याला त्या मशीन चालवायच्या आधी आपल्याला बॉबिन भरता आली पाहिजे, मग बॉबिन भरण्याची प्रॅक्टिस आली पाहिजे. मशीन आपली जशी पॅन्डलवर चालवतो की मोटरवर चालवतो हे पण आपण बघितलं पाहिजे. मोटरवर चालत असेल तर त्यामध्ये आपल्याला किती प्रेस करायचं, कशा पद्धतीने करायचं ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. नंतर आपल्याला काय करायचं, जसं मशीनची बॉबिन आपली व्यवस्थित टाईट बॉबिन आपल्याला भरता आली पाहिजे. सैल जर बॉबिन आपली भरली तर आपली शिलाई व्यवस्थित येत नाही, तर मशीनची बॉबिन आपल्याला भरणं गरजेचं आहे. त्यानंतर मशीनला दोरा कसा ओवायचा ते आपल्याला बघावं लागतं. आता ते बघितल्यानंतर जसं आपल्याला टिपा मारायच्या, तर मग टिपा मारायला दुसरा एखादा सर कपडा घ्यायचा, रब कपडा घ्यायचा, त्यावर सरळ जसं एक सरळ रेषमध्ये एक रेष मारून घ्यायची खडूने आणि सरळ रेषेमध्ये आपल्याला शिलाई जी आहे ती मारून घ्यायची. म्हणजे शिलाई कशासाठी मारायची, का आपल्या जी शिलाई असते ज्यावेळेस आपण फिटिंगची शिलाई करतो किंवा साईड फिटिंग करतो किंवा मध्ये जे शिवलं जातं ते व्यवस्थित यावं, ह्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, आपल्या शिलाई जी आहे ती एकदम व्यवस्थित सरळ रेषेमध्ये आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, सरळ शिलाईची प्रॅक्टिस करावी लागते. जसं सरळ आपली रेषेमध्ये शिलाई आली पाहिजे. आणि आता नवीन नवीन शिकणाऱ्यांच्या काय होतं, जसं आपण टिप मारत मारत येतो आणि थोडंसं वाकडं तिकडं होऊन जातं, तर तसं नाही झालं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, एक स्केल घ्यायची, त्यावर सरळ रेष मारायची आणि बरोबर त्या रेषेवर आपण टिप मारायची. नंतर आपण फोल्ड कपडा असा फोल्ड करून आपण जसे कपड्यावर पण एक टिप मारू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायची, शिवणाची पण प्रॅक्टिस करायची, परत हातशिलाई कशी करायची, बटन कसं लावायचं, बॉबिन कशी भरायची, ह्या सगळ्या गोष्टी, हूक कशी लावायची, ह्या गोष्टी पण तुम्हाला छोट्या छोट्या शिकायच्या आहे. आणि सरळ ज्यावेळेस तुमची टीप व्यवस्थित यायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला ब्लाऊज वगैरे किंवा छोट्या मुलांचे ड्रेस हे छोटं अगदी टोपीपासून किंवा झबल्यापासून तुम्ही जर सुरुवात केली तर हे ब्लाऊज जो आहे तो शिवायला सोपा जाईल. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला बेसिक माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ज्यावेळेस आपण शिवण क्लासला जातो तर आपल्याला कुठल्या गोष्टी आल्या पाहिजे, त्या आल्यानंतरच आपण ब्लाऊज किंवा ड्रेस त्या पद्धतीने पुढच्या गोष्टी आपण शिकू शकतो. आता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.